बाई साहेब नाही म्हणजे भारी जो दडपणा वाढत चाललाय ना रमाबाई साहेबांचा. श्रीमंत बाई साहेबांच्या वस्तूंना हात लावायचा म्हणजे खायची गोष्ट आहे का? मी चांगलाच दम दिला, म्हटलं खबरदार यापुढे असं काही केलं तर शिक्षा झालीच म्हणून समजा. मी काय म्हणतो बाई साहेब, ते हिन बाई येणारच आहेत ना, मग ते इधी बिधी झाल्यावर रमाबाईसनी बी पाठवून द्या की माहेरला, तुमच्या डोक्याचा ताप तरी कमी होईल. आमच्या अप्पांनी स्वतःच्या हाताने केली होती ही, त्यांच्या खास लाडक्या गोपिकेसाठी. ठेवा आहे आमचा लहानपणीचा. असं आहे वय? तवाच मागच्या वेळेला मी हात लावला होता तवा उपाशी राहायची शिक्षा दिलती तुम्ही. बरोबरच आहे, मी असं करतो समधी फुलं काढून टाकतो रमाबाईनी लावलेली आणि जसं होत तसं करून ठेवतो. हा सांगितलंय का तुला? नाही जी. निघ. वा वा वा, सुरेख जमले तू मोदक रमाबाईंना. हो बघा ना, आम्ही पहिल्यांदा केले होते तेव्हा सुद्धा असे नव्हते हो जमले. मनापासून केलेत ना म्हणून जमले हो. अशी कुठचीही गोष्ट मनापासूनच करायची, समजलं? होय. बाई साहेब बोलावलं. हो, नैवेद्य तयार झाला म्हणून धाडला हो निरो. अहो मग द्या की, निघतो लगोलग. बर, दस्तक तयार ठेवलायत ना? नाही म्हणजे तिकडे जाऊन खोळंबा नको. नाही नाही, दर्शनाला जायचंय म्हणल्यावर गणेश दरवाज्यावर जाऊन करूनच ठेवलंय दस्तक. ठीक आहे रमाबाई, मग आता पटकन तयार व्हा बरं. पटकन लुगडं बदला आणि शाल घ्यायला विसरू नका. होय सासूबाई, आम्ही करू सगळं नीट. ठीक आहे, दर्शन घ्या, गणपती बाप्पाकडे छान प्रार्थना करा आणि असा छान प्रसन्न चेहरा घेऊन परत या. अगं बाई, काही बोलायचं होतं का रे माधवा? होय काकू, तुम्ही आरे माधवा अशी हाक मारलीत ना की मनाला खरंच खूप बरं वाटत. काय झालं, तुम्ही अशा हसलात का? काही नाही, तुमच्या लहानपणीचे दिवस आठवले हो. बरं का माधवराव, तुम्ही अगदी लहान होतात ना तेव्हा आम्हाला घोड्यावर बसायचंय म्हणून हट्ट करायचा तो. स्वारींसारखा श्रीमंतांसारखा स्वतंत्र घोडा हवा. सतत आपली थोरल्या बाई साहेबांच्या मागे भुणभुण भुणभुण चालू असायची, मग त्याही रागे भरायच्या आणि मग असच तोंड फुगवून आमच्या दालनात येऊन आमच्या समोर उभे राहायचा. आणि त्यातही हट्ट काय की आम्ही तुमच्या मनातलं ओळखायचं. आजही अगदी तेच आठवलं हो. सांगा काय हट्ट आहे आज आमच्या बाळाचा? पण आता नाही हो मनातलं ओळखता यायचं. हा काकू, ते आम्ही आम्ही काय ते म्हणजे आम्ही आम्ही तालमीत चाललोय. हो का, हे सांगायला आला होतात का तुम्ही इथे? नाही, खोट बोलणं खूप जीवावर येत आहे परंतु नाईलाज आहे. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात प्रियम अप्रियम ना सत्यम च प्रियम ब्रुयात एष धर्म सनातन.
हे फक्त शिकलो काकू, परंतु असत्य बोलावं लागतं आणि ते बोलताना कशी घालमेल होते ते आज कळतंय. शास्त्रांनी सांगितलंय खरं, नेहमी सत्य बोलावं प्रिय बोलावं. अप्रिय वाटेल असं सत्य बोलू नये, पण प्रिय वाटेल असं असत्यही बोलू नये. अहो शास्त्रकारांना देखील माणसाच्या मनाचे पदर ठाऊक होते हो, आणि या साऱ्या गोष्टी शास्त्र करताना त्यांनी नीट ध्यानात ठेवल्यात. परंतु त्यामुळेच आज आमची द्विधा मनस्थिती होती. आम्ही तालमीत जात आहोत असं सांगून कसबा गणपतीच्या दर्शनाला चाललोय. हगवई अहो काय ऐकतोय आम्ही, जे माधवराव कालपर्यंत लग्नाला देखील तयार नव्हते ते आता चोरून बायकोला भेटायला चाललंय. आम्ही हे सगळं केवळ काळजीपोटी करतोय काकू, आणि मातोश्री आम्हाला त्यांची भेटही घेऊ देत नाही, त्यांची साधी विचारपूस देखील करू देत नाही. म्हणूनच आम्हाला हे असं चोरून भेटावं लागतंय त्यांना. कळलं. आता असं करा, शास्त्र असू देत शास्त्रांच्या जागी, तुमच्या विवेकबुद्धीला जे पटतंय तेच तुम्ही करा. आम्हाला माहिती आहे तुम्ही कधी खोटं नाही बोलणार. काकू, आमच्या मनाला आम्ही जे करतोय तेच योग्य वाटतं. हो ना, मग झालं तर. मनोदेवता ही सगळ्यात मोठी देवता आणि तिचा कौल मोठा. ठीक आहे, मग आम्ही येतो. परंतु मातोश्रींच्या कानावर नाही जाणार. आम्ही घेऊ हो सांभाळू. या तू. होय. सुखी रा. थोरल्याबाई साहेब झाल्या का रमाबाई रवाना देवदर्शनासाठी? हो झाल्या. बरं झालं, लग्न झाल्यापासून वाड्यातच आहेत त्या. त्यात त्यांच्या आईचं हे सगळं रामायण घडलं. कोमेजून गेल्यात बिचाऱ्या, बरं वाटेल त्यांना. तुम्ही सुचवलात का हा उपाय? अहो नाही, त्यांनीच ठरवलं. कोणीतरी त्यांना सांगितलं की कसबा गणपती देवस्थान जागृत आहे. हो खरंय, ते आहेच जागृत देवस्थान. चला आपणही जाऊया देवदर्शनाला. आपण? इश्श, इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मनात आलं की जातो की आपण देवदर्शनाला. हो अहो, पण काहीच तयारी नाहीये ना. नाहीतर तयारी कसली करायची? आपण का मोहिमेवर चाललोय. अधिकचे दोन मोदक सांगितलेच होते रमाबाईंना करायला. सुकामेवा आणि मोदक असा नैवेद्य दाखवू. श्रद्धा महत्वाची पार्वतीबाई. तुम्ही गणेश दरवाजावर वर्दी द्यायला सांगा आणि दस्तक तयार करून ठेवायला सांगा. घटकाभरात निघू आपण. बाई आता काय करायचं? संताजी सुद्धा तिकडेच गेलाय. माधवाला निरोप तरी कसा पाठवणार? गजानना तूच पाठराखण कर रे बाबा आता माधवाची.